डोंबिलीमध्ये एका मेट्रोपॉलिटन कंपनीला लागलेली आग अखेर सकाळी आज विजली आहे तब्बल सोळा तासानंतर ही आग विजवण्यात यश आलंय रात्रभर अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी अथक प्रयत्न केले होते आणि ही आग विजवलेली आहे आग विजली असली तरी सुद्धा बॉयलर आणि कंपनीच्या विविध यंत्रांमधून अजूनही धूर येतोय यामुळे आता अग्निशमन दलाने कुलिंगचं काम हाती घेतलंय मात्र सल्फ्युरिक ऍसिडमुळे पाणी मारल्यानंतर ही भडका उडतोय त्यामुळे माती टाकण्याचा सल्ला देण्यात आलाय दुपारपर्यंत काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि या आगीमुळे एसी परिसरात धूर पसरलाय मेट्रोपॉलिटन ही केमिकल कंपनी असून केमिकल कंपनी असल्यामुळे ही आग नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागलाय फोम आणि पाण्याच्या साह्यानं आग नियंत्रणात ता आणण्यात आली असून आता कुलिंगचं काम केलं जात आहे आगीचा रौद्रवतार ड्रोन फुटेजवरून लक्षात येतोय डमिली पूर्वेतील शिवसैनिक जयेश म्हात्रे यांनी आगीचं ड्रोन शूट केलं आहे आता सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे पण काही केमिकल असे आहेत की त्याच्या पाणी मारल्यानंतर जास्त आग उभडते म्हणून आम्ही माती टाकण्याचा सल्ला दिला त्यांना माती आणि रेती टाका म्हणून आग पूर्णपणे विजलेली आहे आणि पूर्ण नियंत्रणात आहे आमचे सर्व फायर ब्रिगेडचे जवान हे सतर्क आहे तिथे आता इथून पुढे वाढण्याची शक्यता पण नाही वाढणार पण नाही ना 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 ना। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आतिश पुर यांच्याकडून आतिश काय सांगाल आगीची सध्याची काय स्थिती आहे कंपनीचा मालक कोण आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय का आत्ताची परिस्थिती पाहता आ, काल बसून ही आग धुमसत होती पहाटे चार वाजलेले अग्निशामदाकडनं सांगण्यात आलेल्या आग समोरता विजली असली तरी पण केमिकल जो आहे केमिकल स्प्रिड होत आहे त्यामुळे जे आतले जे बॉयलर वगैरे जे आहे त्याच्यामध्ये धूर अद्दि येताना दिसतो त्यासाठी पाणी मारता येत नाही कारण केमिकल हा ज्वलनशील प पदार्थ आहे त्यामुळे पाणी टाकलं तर आणखी आग जी आहे कुठे कुठे ती लागू शकते त्यामुळे फायरचे अधिकारी त्यांचं म्हणणं आहे की आ, ही आ, जी आग आणखी पसरू नये त्यामुळे आग पाणी टाकता सुद्धा येत नाही आहे त्यामुळे आम्ही जास्ती जास्त भारून आता माती मागवत आहेत कल्याण टोपे महानगरपालिकेच्या इथे दोन गाड्या आहेत त्याप्रमाणे एम आय टी सी सुद्धा गाड्या आहेत मुख्यमंत्री गेल्या काही दिवसापूर्वी आले त्यांनी सांगितलेलं की जे अतिघातक ज्या कंपन्या आहेत ह्या इकडनं हलवल्या पाहिजे उपाययोजना केल्यानंतर आपण टाळे लावा मात्र काही झालेलं दिसत नाही आहे पाच कंपन्या कंपन्याच्या घातक ज्या आहेत त्याच्यामध्ये ही एक कंपनी होती आणखी चार कंपन्या आहेत तर ह्या लवकर लवकर हलवल्या जातील का असं डोंबिलीकरांच म्हणणं आहे तर धन्यवाद आतिश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी